मला वाटतं निवडणुकींपर्यंत महाराष्ट्रात कमीत कमी 20-25 मर्डर झालेले असतील. ही अतिशय खाणेली परिस्थिती आली आहे. मी आजचा ठाण्यातला केळकर आणि मी हे सिनियर मोस्ट पॉलिटिशियन आहोत. ठाण्यातले सिनियर मोस्ट पॉलिटिशियन मी आणि केळकर आहे. केळकर आणि मी अजूनही मित्र आहोत, चांगले मित्र आहोत. ए संजय आणि ए बंटी म्हणणारा संजय आहे. आम्ही नाही आलो बोललो का असं असं कधी. हे आत्ताच का सुरू झालं आहे? हे वैमनस्य, हे सूड, हे आत्ताच का सुरू झालं आहे? असे असं राजकारण कधीच महाराष्ट्रात झालेलं नाही. आणि असा सत्ता मिळवण्यासाठी असा वापर होणार असेल पोलिसांचा, पैशाचा, राजकीय म्हणजे तुमच्या शासनाचा, तर निवडणुका लढायच्याच कशाला? निवडणुका आत्ताच्या पोलिसांच्या बदल्या ह्या पूर्ण पॉलिटिकल आहेत की तुम्ही ठरवून यांच्या कार्यकर्त्यांना आत टाकायचे आणि आमच्या माणसाला निवडणुका जिंकून द्यायचे. अर्थात जनता हे होऊ देणार नाही ती गोष्ट वेगळी, पण हे सगळं पॉलिटिकल प्लॅनिंगने केलेलं आहे. ज्यांचे टर्म कम्प्लीट नव्हत्या त्या पोलिसांना उचललत कशा तुम्ही? बरे कोरटकर, माझ्या मुंबऱ्यातला कोरटकर किती करप्ट असो, त्याचा टर्मच संपली नव्हती, तुम्ही उचललं कसं त्याला? लोक मॅटमध्ये जायला घाबरतात. कमिशनर विरुद्ध कोण मॅटमध्ये जाईल? सरकार विरुद्ध कोण मॅटमध्ये जाईल? कित्येक पोलीस अधिकारी आहेत ज्यांचं टर्मच कम्प्लीट झाली नव्हती आणि तुम्ही तिथं त्यांना उचललंय. काय दया 3 वर्ष झाल्याशिवाय उचलू नका म्हणून. जर इलेक्शनचा वेळ असेल तर इलेक्शन कमिशन उचलेल. तुम्ही कोण? कायदा पाळायचाच नाही. तू माझा आहेस ना, करशील ना 2-4 जणांना अटक, ए त्याला दे ते पोलीस स्टेशन. असं जर चालणार असेल तर कसं चालेल? मी माझं सांगतो, माझ्या कमीत कमी 20 कार्यकर्त्यांना तडीपारीच्या नोटीस आहेत 2-2 गुन्ह्यांसाठी. आम्ही नावं देतो, करा ना तडीपार, ज्यांच्यावर 6-6 गुन्हे आहेत. बलात्कारापासून अनैसर्गिक संभोग करण्या इथपर्यंत गुन्हे आहेत. काय कोण गप ठेवून बसायचं? काय होणार नाही माहिती, आपल्याला काय होणारच नाही आहे. हे वर्ष निवडणुकीत असलं तरी आता राज्यसभेच्या निवडणुका तोंडावर आहे, कसं बघता की आता निवडणुकीची समीकरण? ते 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 राज्यसभा बिजसभा काय नसते, लोकांना शासन निवडायचं असतं आणि त्या शासनाने सगळं करायचं असतं. हे राज्यसभा बिजसभा हे चिल्लर असतात, त्यांचं काय निवडणुकांमध्ये होत नसतात, पैसे घेऊन मतं फुटतात. पण गेल्या सरकार का राजीनामा से अगर दिया है कॅबिनेट से, तो फिर वो कॅबिनेट गव्हर्नमेंट की कार क्यों यूज करते हैं? गव्हर्नमेंट का बंगला क्यों यूज करते हैं? कैबिनेट के मीटिंग को क्यों जाते हैं? और नहीं, अगर वो नहीं जाते हैं, समझो अपन एक तरफ चल पकड़ के चलो कि वो कैबिनेट में नहीं जाते, आपको राजीनामा देने, आपके इतने सीनियर मिनिस्टर को पता नहीं है कि अगर राजीनामा देना है तो वो राज्यपाल के पास देना चाहिए? आपको पता नहीं है कि राज्यपाल के पास देना पड़ता है? ऐसा यही हमारी जो क्रेडिबिलिटी है मार्केट में, पॉलिटिकल लोगों की जो क्रेडिबिलिटी है वो जीरो क्यों होती है? इस वजह से, क्योंकि लोगों को हम मूर्ख समझते हैं. वो बेचारे गरीब ओबीसी, उनके ऊपर भरोसा, उनका भरोसा भुजबल साहब पे, और भुजबल साहब उनको झूठ बता रहे कि मैंने 16 तारीख को ही इस्तीफा दे दिया है. 16 तारीख को इस्तीफा दिया होता तो अभी भुजबल साहब कैबिनेट में नहीं रहते. मुख्यमंत्री को इस्तीफा दे के इस्तीफा नहीं होता है. जैसे हम बोलते हैं मैं राजीनामा देना है, और हम जाके शरद पवार जी को राजीनामा दे के आते थे, फिर शरद पवार जी 3 दिन के बाद अपना राजीनामा खीसे से निकल के फाड़ के फेंक देते थे. उसको इस्तीफा नहीं बोला जाता है, उसको नाटक नौटंकी बोला जाता है. मुझे नहीं पता भुजबल साहब क्या कर रहे हैं. इतने बड़े होकर भी इतना छोटा झूठ बात करना शोभा नहीं देता हूँ. सर महाराष्ट्र में जिस तरीके से मराठा और ओबीसी में मतभेद नजर आ रहे हैं, कहीं ना कहीं राजनीतिक पार्टी इसमें ऐसा है कि हिंदू मुसलमान जिस तरीके से लड़ाया गया उसी तरीके से ओबीसी और मराठाओं को लड़ाया जा रहा है हजारों साल.
ये बहुजन इकट्ठा रहे हैं साल, गांव गांव में धोबी है, नाभी है, कुंभार है, तेली है, कुणबी है, माली है, इनके अपने अपने धंधे थे, उसके ऊपर से उनके जात पहचानी गई, जिसको जिसको मनु मनु से आया ये सब, वो और मराठा एक एक जान थे गांव गांव में। आज तुमने हिंदू मुसलमान जैसी दीवार खड़ी कर दी उनमें, कोई कुछ भी बताया, मैं सच बोलने वाला आदमी हूँ, गांव गांव में जाके पूछिए, सर्वे कीजिए, लोग डरे हुए हैं, जैसे ही मुसलमान एक निकल के एक कोने कोने में रहने लगे, वैसे हर गांव में जो कम संख्या में वो गांव छोड़ देंगे अभी, कि नको बातें थी बीते हैं। आपको क्या मिलता है इससे, सामाजिक अस्वस्थता पैदा करके आपको मिलता क्या है, उनकी खेती है उधर, उनका सालों से वो गांव रहा है, पीढ़ियों से वो वहां रहे हैं, अब वो गांव छोड़ देगा तो अच्छा लगेगा, इसकी सोच किसको भी नहीं। मैं पहले दिन से ये कह रहा था कि ये झंगार मत लगाओ, ये चिंगारी अगर लगेगी तो दूर तक जाएगी, ये जो झगड़ा लगाया गया है इस सरकार ने, सरकार तो जीत जाएगी, समझो सो जीत भी गई, फायदा क्या है, आपके वजह से अगर लोग डरे हुए हैं, घबराए हुए हैं, गांव छोड़ने की भाषा कर रहे हैं, तो क्या आपको अच्छा लगता है, जो हुआ वो अच्छा नहीं हुआ। सर उल्लासनगर में वरिष्ठ पुलिस निरीक्षक के केबिन में जो है फायरिंग हुई, जिस तरीके से शिंदे गुट और जो भाजपा विधायक, छोड़ो यार वो अभी फायरिंग वीरिंग का छोड़ दो सर, जिस तरीके से उन्होंने आरोप लगाया कि मुख्यमंत्री जो है, अगर मुख्यमंत्री कुछ नहीं होने वाला यार आरोप क्या, हम लोग क्यों अपनी थुकी चिल्ला चिल्ला के अपना गला खराब कर ले, कुछ नहीं होने वाला, किसी को लेना देना ही नहीं है, जो नैतिकता हमने राजनीति में देखी थी, जो विचारों का एक संबंध राजनीति में दिखाई देता था, अब कहाँ रहा है, अब तो हमारे बाजू बाजू में गुंडे जितने रहेंगे उतने हम बड़ी राजनीति वाले हो गए हैं, चार मर्डर का आरोपी, पांच मर्डर का आरोपी, तड़ी पार आरोपी, ये हमारे आजू बाजू में रहे तो हम बहुत बड़े नेता हो गए, हमारे ऊपर खून का आरोप लगे तो हम बड़े नेता हो गए, लोग भी हमसे डरने लगते हैं, कार्यकर्ता भी दूसरे पार्टी के से हमको डरने लगते हैं कि भाई कभी भी ये उठ के ठोक देगा अपने को, अगर ये हालात महाराष्ट्र में है, महाराष्ट्र जैसे राजनीति में राज्य में तो बहुत गंभीर है, महाराष्ट्र ऐसा नहीं था, तुमने उसको बिहार बना दिया, महाराष्ट्र कभी माफ नहीं करेगा। चुनाव छोड़ दो यार, चुनाव आ जाएगा, कल आएगा, परसों चला जाएगा, लेकिन बिगड़े हुए हालात सुधारने में सालों चले जाते हैं, आज तक हिंदू मुसलमान का विवाद जो लगाया गया वो आज तक हम समाप्त नहीं करके पाए, और यही होगा ओबीसी और मराठाओं के बीच में, यही होगा, लिख लो मेरे से, चाहे तब मैं जिंदा नहीं रहूंगा, लेकिन ये होगा, और इसके लिए जिम्मेदार ये सरकार है जो खेल खेल रही थी। सर कल मुंबई में पत्रकार परिषद उस दौरान आपको भी जिस तरीके से दो लोग उस पत्रकार को, ठीक है मुझे मारने की कोशिश तो बहुत सालों से चल रही है, उसका मुझे कोई डर नहीं है, मैं इन चीज़ों से डरता भी नहीं हूँ, मेरे डर भी मर गई है, कितने बार मारने की उम्मीद, कितने बार मारोगे तुम मुझे, आज नहीं तो कल ऊपर जाना ही है, तो डर के तो राजनीति करना ही नहीं है, सियासत करनी ही नहीं है, लेकिन लोगों में कितना पैदा हो गया दम कि पत्रकार परिषद में आके पत्रकारों के सामने अटैक करने को चांस मिल रहा है, करे क्या, अटैक करने को चांस मिले क्या, मिला है, करे क्या, वो एक पत्रकार पीछे देखते तो भाग जाते, अभी मैंने फोटो दिया है, देखेंगे पुलिस क्या करते हैं, मैंने कंप्लेन दी नहीं क्योंकि मुझे पुलिस से कुछ आशा ही नहीं है, वो उल्टा मेरे ऊपर गुनाह डाल देंगे कि तुमने उसको बड़ी आग क्यों दिखाई, जो इरफान को मारा मुमरा में बेरहमी से, उसका गला दबाया, उसकी जान चली जाती थी, उसके ऊपर 323 दाखिल हुई, उसके ऊपर क्यों भाई, जिन्होंने मारा उनके ऊपर 307 लगनी चाहिए थी, उनके ऊपर कुछ नहीं हुआ, उनको अरेस्ट भी नहीं किया, आप दहशत फैला व्यवस्थेचं राज्य आहे की नाही असा सवाल उपस्थित झाला, एक प्रश्न असा आहे की माझ्या अंदाजाने
उपमुख्यमंत्री हदबलेत हदबलेत दुसरा स्वतःच्या हाताने हदबले ज्यांची फाईल दोघं जण चेक करतात त्यांच्यात बळ कुठनं आलं आणि एकंदरीतच महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती ही फार बोलण्यासारखी नाहीच आहे. उद्या कोणावरती काय होईल हे सांगता येत नाही. सर तुमच्याकडे पक्षाकडून मागणी केली जाते आणि एकूणच विरोधकांकडून मागणी केली जाते की गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा ही पॉलिटिकल मागणी ठीक आहे पण जयंत गायकवाडनी जे आरोप केले आहेत तिचं काय करायचं. एकंदरच परिस्थिती गंभीर आहे पॉलिटिकल. म्हणजे इतकी राजकीय गचकरण खरूज महाराष्ट्राला कधी झाली नव्हती. ही खरूज आहे आणि ही जाता जाणार नाही. सपट मलम लावा नाही तर सपट लोशन लावा. ही जाता जाणार नाही खरूज. वाटोळं झालंय महाराष्ट्राच्या राजकारणाचं. एक तर पैशाचा पाऊस पडतोय सगळीकडनं. म्हणजे राजकारण कसं करायचं. सामाजिक आपण सामाजिक 80% समाजकारण करतो आणि 20% राजकारण करतो निवडणुकीपर्यंत. इथे तर दैनंदिन जीवनामध्ये राजकारण सुरू झालं आहे. लोक मारतात त्याचा व्हिडिओ काढतात तो पोस्ट करतात. समोरचा माणसाचा गळा दाबला जातो तो अक्षरशः बकरा जसा मारतात तसा त्याचा आवाज होतो. तरी गुन्हा कुठला दाखल होतो. 323 लाथा बुक्क्यांनी मारलाय माणसाला. लाथा बुक्क्यांनी व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ का चालवला तर दहशत पसरावी एरियामध्ये. देखो अगर हमारे खिलाफ जाओगे तो ऐसे ही मारूंगा मैं तुम्हें. काय चालू आहे. काय पोलीस म्हणजे इतके पोलीस हातावर हात ठेवून बसलेत. सर काल जेव्हा महाविकास आघाडीची बैठक झाली त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा बाहेर आलात पत्रकारांशी बोलल्यानंतर तुमच्यावरती सुद्धा म्हणजे दोन युवक जे आहेत ते तुमचा चोरून व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत होते. सुरुवातीला त्यांनी सांगितलं की ते तुमचे फॅन आहेत आणि त्याच्यानंतर ते नाही एकंदरीत तिथे जे काय झालं त्याच्यानंतर जी माहिती घेतली ती फारच विचित्र होती. आपला कृष्णा आवटी हा माझं हे करत होता. मी प्रेस कॉन्फरन्स घेत होतो त्याचं शूटिंग करत होता. त्याच्या मागे दोन पोरं उभी होती. ते शूटिंग करता म्हणजे त्याच्या शूटिंग करता करता त्याच्या कानावर त्यांची वाक्य पडली. अटॅक करू का आत्ता चांगली संधी अटॅक करू का. त्यांनी मागे बघितलं त्यांना कळलं की ह्यांनी ऐकलं आहे आणि ते तिथनं पळून गेले. त्याच्यातला एक पोरगा आमच्या पोरांनी पकडला पण त्याच्यावर दया दाखवून माझ्या पीएने त्याला सोडून दिला. पण हे काय चालू आहे इतक्या बिनधास. मी तक्रार देतच नाही आजकाल. काय काय होतच नाही. तक्रार देऊन काय निष्पन्न होणार असेल तर ठीक आहे ना. आमच्या आया बहिणींवरनं शिव्या घालतात त्या ट्विटरवर आणि फेसबुकवर. ह्यांच्या आया बहिणींना शिव्या दिल्या की माणसं 8-8 दिवस जेलमध्ये असतात. आपली जर नाही चालत किंवा नाही किंमत नाही आहे तर त्या नादाला लागायचं नाही. आपलं काय आपलं जीवन असं आहे की शेवटी राजकारणात आलं आहे. जेव्हा माणूस कफन बांधूनच येतो ठीक आहे ना. आज नाही तो काल. पण लढेंगे जरूर. कोणी अटॅक करणार. दुसरी घटना झाली ती म्हणजे गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्या संदर्भातली. सध्या त्या गणपत गायकवाड त्यांना सगळ्यांना कळवा पोझिशनला सोडले पण प्रकार हा कालचा आहे. काय वाटतं एकूण सामाजिक परिस्थिती बिघडली आहे का म्हणून. असं नाही. पोलिसांची दहशत संपवली ठाण्यातली. ठाण्यामध्ये फक्त विरोधी पक्षांच्या आमदारांना विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच कडीपारीच्या नोटीस सांगतील त्याच्यावर गुन्हा. हे माझ्याबद्दल घडलं आहे ना. 3 वर्षानंतर माझ्या विरुद्धचं मेडिकल सर्टिफिकेट आणलं जातं हे आश्चर्यकारक आहे. 3 वर्षानंतर मेडिकल सर्टिफिकेट मिळतं का. स्वतः ACP जो माझ्याची चौकशी करत होता तो लोकांना धमकवायचा की तुम्हाला लाईफ टर्म लागेल तुम्हाला अशी सजा होईल तुम्ही माफीचे साक्षीदार व्हा. माझा माफीचा साक्षीदार करण्यासाठी 2.5 कोटी रुपये दिले गेले आहेत. 2.5 कोटी रुपये हे कोणी कोणाला दिले वेळ आल्यावर कधीतरी सांगेनच मी. ज्या पद्धतीने पोलिसांचा वापर केला जातोय हे पोलीस खात्यासाठी योग्य नाही. हे महाराष्ट्रासाठी योग्य नाही आहे.
महाराष्ट्रामध्ये एक राजकीय संस्कार होते, द्वेष होता, सूड होतं, पण इतका टोकाचा म्हणजे वैमनस्य टोकाचा द्वेष हा महाराष्ट्राने कधीही पाहिलेला नाही. म्हणजे आम्ही तर मी जेव्हा डिबेट करायचो 2002 ते 2014 पर्यंत 2013 पर्यंत मी जायचो देवेंद्रभाऊ म्हणजे देवेंद्रजींशी माझं वाद झालेत, मुंडे साहेबांशी माझे वाद झालेत, माझे खडसे साहेबांशी वाद झालेत, असा एकही प्रवक्ता नाही ज्याशी माझे वाद नाही. बाहेर आल्यावर दोघं एकमेकांना हात मिळवायचो, चहा प्यायचो, तिंगल मस्करी करायचो. तुम्ही माणसाला इतकं चेपता की तो हदबल होतो, हदबल. आणि मग त्या फ्रस्ट्रेशनमधनं त्याच्या हातनं जे घडतं, खरं तर गणपतचं हे वागणं चुकीचं आहे, म्हणजे कोणीही त्याचं समर्थन करणार नाही. हे तर वाक्य अगदीच घाण आहे की मला पश्चाताप पण होत नाही. केलेल्या गुन्ह्याचा पश्चाताप होतो, माणुसकी असेल तर, मानवता असेल तर. पण म्हणजे तुम्ही विचार करा की माणसाला ते वैफल्यग्रस्त करतात पोलीस, ते कितपर्यंत जाऊन करतात. आणि कारण का मी स्वतः अनुभवला ना, तुम्ही माझ्यावर जेव्हा 354 टाकलीत, तुम्ही माझ्यावर जे ही खोटी ह्या इथे मारामारी झाली त्याची केस टाकलीत, तुम्ही मला 2 दिवस जेलमध्ये बसवलात, माझ्यावर खोटी माझ्या एक जुनी केस परत ओपन केली, त्याच्यात खोटे एव्हिडन्सेस तयार केले. आणि मी नाव घेतो, त्याचं नाव ACP काबदुले, जो माझ्याविरुद्ध सगळं करत होता, पोलिसांना धमकवत होता, पोलिसांना रडवत होता. आणि कोणाच्या सांगण्यावरनं करत होता? आणि मी अजून सांगतो, हे पण मोठ्या मनाने मी सांगतो की एकनाथ शिंदे हे अतिशय मनाने अतिशय चांगला माणूस आहे. मी त्यांच्याबरोबर आज जवळजवळ 25 वर्ष आहे, 25 नाही जास्तच. पण त्यांच्या आजूबाजूचे जे काही गोतावळं आहे ना, ते खतरनाक आहे. हा माणूस कोणाचंच वाईट करेल असं मला कधीही वाटत नाही. पण घेरलेच इतक्या लोकांनी आहेत की ते लोक वाटोळं करणार आहेत. काल नंतर काय पण यांनी देखील थेट आरोप केलेले आहेत की सुशांत शिंदे यांच्या वेगवेगळ्या कारण ह्याच्यामुळे दबावामुळे मला असं करावं लागत होतं, आणि एकनाथ शिंदे यांनी देखील त्यात लक्ष घातलं नाही, त्यामुळे या सगळ्या गोष्टी नाही. ह्याच्यात मला बोलायचं नाही, हे फार फार आधीपासून हे शिजत होतं. हा जो म्हणजे वाफ आहे, ती वाफ अगदी त्या कुकरच्या टोकापर्यंत आली होती आणि ती फुटली. खरं तर समोरासमोर कोण असेल तर ज्येष्ठ राजकारण्यांचं काम असतं बोलून घ्यायचं, समजवायचं, रे बाबांना असं वागू नका, चला एक वार आहे, काय असेल तू तुझ्या पक्षाचं काम कर, तू तुझ्या पक्षाचं काम कर, चल दोघांनी आपापल्या पक्षाचं काम. लोकशाही म्हणजे काय? आय अग्री टू डिसअग्री. माझं तुमचं पटत नाही, पण ठीक आहे ना, तुमचं मला तुमचे विचार खोडून काढावे लागतील. मला गोळी हे उत्तर नाही, छळवणूक हे उत्तर नाही, पोलिसांचा वापर करणं उत्तर नाही. ठाण्यामध्ये निव्वळ पोलिसांचा वापर केला जातो, वापर. माझ्या मतदारसंघामध्ये माझ्याच कार्यकर्त्यांना तडीपारीच्या धडाधड नोटिसेस येत आहेत. का? कारण आम्हाला काय कारण कळत नाही की कसंही करून जितेंद्रला त्रास द्या आणि संपवा. मी लढणार आहे म्हणून ठीक आहे, आणि मी टेम्पर लूज करत नाही, मी ठीक आहे. मी लो एका सेकंदासाठी माझं टेम्पर लूज होतं, परत मी फटकन खाली रांगतो. जेव्हा माझ्यावर 354 टाकली तेव्हा माझ्या मनाला किती वाईट वाटलं असेल. ज्या स्त्रीला मी सांगतोय की तुम्ही बाजूला व्हा, गर्दीत जाऊ नका, माझं टेप आहे, ती टेप असताना पोलिसांनी माझ्यावर 354 टाकली. आणि बेशरम पोलीस अधिकारी मला सांगतात, काय करणार साहेब, वरनं फोन आला ना. अरे वरनं फोन आला म्हणजे मी तर घाबरतो, कधी एखादी बाई जाऊन सांगायची बलात्कार केला, आणि बलात्काराची केस रजिस्टर्ड व्हायची आणि अटक पण व्हायची. अशी अवस्था पोलिसांची करणं हे दुर्दैवी आहे. पोलीस हदबल आहेत, असं नाही की पोलीस हे मनापासून करत आहेत. पोलीस हदबल आहेत बिचारे, करणार काय? उद्या दुसऱ्या सेकंदाला बदली होते. बदली झाली की जो बदली करणार असतो तो व्हॉट्सअपवर स्टेटस टाकतो की मी या माणसाची बदली करून आणली, म्हणजे अख्ख्या ठाण्याला करतो. हा किती पॉवरफुल आहे. अरे हे काय चालू आहे? हे तर बघा, बदलीचा स्टेटस ठेवला जातो आणि तुम्ही त्या माणसाची बदली केलेली असते, तुम्हाला कळत नाही काय चालू आहे?
तो प्रामाणिक पोलीस अधिकारी फक्त प्रामाणिकपणाने चौकशी करत होता म्हणून तुम्ही त्याची बदली करून टाकलीत। सर आज पण गणपत गायकवाड आणि इतर दोन आरोपींना ज्या कळवा पोलीस स्टेशनमध्ये आणलं होतं त्या भाजपचे आमदार निरंजन डावखरे जे ते कळवा पोलीस स्टेशनला पोहोचले होते। तासभर बंद दारात चर्चा केली। जाताना त्यांनी सांगितलं नाही की कोणत्या मॅटरसाठी जात आहेत, मात्र आल्यावर त्यांनी सांगितलं की माझ्या पर्सनल मॅटर म्हणजे एलसी। मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही, मला माझं काय घेणं देणं नाही, कोण कोणाला भेटायला जातं कोण गेलं नाही गेलं माझं काय करायचं। छगन भुजबळ यांनी थोड्या वेळापूर्वीच असं जाहीर केलं सभेमध्ये की मी 16 नोव्हेंबरला राजीनामा दिला आणि त्याच्यानंतर मी ओबीसींच्या सभेमध्ये निघालो, तेव्हापासून मी ओबीसींचा सभा केला, काय वाटतं? तुम्ही राजीनामा दिला कोणाकडे दिला? महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख बनवू नका भुजबळ साहेब, अशातच माणूस बसतो। राजीनामा हा कोणाकडेही द्यायचा नसतो, राजीनामा हा जाऊन राज्यपालांच्या हातात द्यायचा असतो। बाहेर येऊन पत्रकार परिषद द्यायची असती की ह्या या कारणासाठी मी राजीनामा दिला। ते आम्ही जसं म्हणतो ना राजीनामा दिला आणि जाऊन पवारसाहेबांकडे राजीनामा देतो, त्याला काय अर्थ नसतो। हेच माझं म्हणणं आहे की अशा फसवाफसवीचे उद्योग करू नका, त्याच्यामध्ये राजकीय लोकांची क्रेडिबिलिटी कमी होत चालली आहे, कोण विश्वास ठेवणार आहे आपल्यावर? कालच आपल्या पाठीशी आम्ही उभे राहिलो जेव्हा आपल्यावरती अतिशय घृणास्पद शब्दात आक्रमण करण्यात आलं, तेव्हा आम्ही तुमची बाजू घेतली। पण आता तुम्ही हे कशाला खोटं बोलताय की मी 16 तारखेलाच राजीनामा दिला, त्याच्यानंतर तुम्ही कॅबिनेट मिटिंगला गेला नाहीत, त्याच्यानंतर तुम्ही सरकारी बंगला सोडला नाहीत, असं काही झालं का? उगाच लोकांना फसवता कशासाठी? लोकांना सगळं समजतं। पण सर हे जे सुरू झालंय ओबीसी वर्सेस मराठा, हे सरकारमधल्याच नेत्यांमध्ये सुरू झालंय, त्यांच्यामध्ये सरकारने सुरू केलं। ही जी दुफळी महाराष्ट्रात माजवली, ह्याला दोषी जर कोणाला धरायचं असेल तर ते सरकारला धरावं लागेल। कारण का आज जी तुम्ही भिंत उभी केली आहे ही पुढची 100 वर्ष तुटणार नाही। गावागावामध्ये बलुतेदार आणि सगळे म्हणजे सत्ताधारी हे हजारो वर्ष एकत्र राहिलेत, नावी धोबी कुंभार लोहार शिंपी हे सगळे ओबीसी आहेत ना, तुमचे कुंबी, ते वेगवेगळ्या व्यवसायातनं ते निर्माण झालेत आणि ते ओबीसी आहेत, ते क्षुद्र आहेत। मला तर वाईट वाटतं इतर मागासवर्गीयांना कळतच नाही की त्यांना क्षुद्र म्हणून वागवलं जात होतं। आणि ह्या अशा क्षुद्रांना आरक्षण दिलं बाबासाहेबांनी, ते नाकारलं गेलं मंडळ आयोगातनं, ते आरक्षण आलं, पण मूळ संकल्पना ही बाबासाहेबांची होती। त्यांना उठवलं तुमचं आरक्षण जाणार, मराठ्यांना लॉलीपॉप दिला तुम्हाला आरक्षण देणार, आणि दोघांना एकमेकांच्या विरुद्ध भिडवून टाकलं। मी ओबीसी आहे, मला वाईट वाटतं, मला वाईट वाटतं ज्या पद्धतीने भुजबळांनी हे प्रकरण हँडल केलं, त्यांच्यासारख्या परिपक्व नेत्याकडनं ही अपेक्षा नव्हती। आपण हिंदू मुसलमानांमध्ये भडलेली दरी बघतोय ना आज देशभरात, त्याचे परिणाम काय झाले? गावं सोडावी लागली, अजून काही वर्ष असंच राहिलं तर लोकांना गावं सोडावी लागतील। जिथे मेजॉरिटी एका समाजाची आहे त्याला त्या वेगळ्या समाजाला त्या गाव सोडावं लागेल, या समाजाची मेजॉरिटी असेल तिथं त्या समाजाला गाव सोडावं लागेल, फायदा कोणाचा आहे? महाराष्ट्रामध्ये इतकी अस्वस्थता, इतकी अस्थिरता, इतकी सामाजिक अस्वस्थता निर्माण करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तुम्ही काय करताय सगळं? जाऊ द्या, राजकारण गेलं खड्ड्यात, महाराष्ट्राचं हित कोणी बघणार आहे की नाही? पण भुजबळांनी राजीनामा देऊन ओबीसीसाठी लढा लढावा की नाही? कारण बघा माझा भुजबळ कोणी कोणासाठी लढत असेल त्याचा प्रामाणिकपणा दिसला पाहिजे। आज भुजबळांनी जे सांगितलं ते प्रामाणिक नाही आहेत। तुम्ही एक तर फोन बंद करा, मग माझ्याशी बोला, नाही तर बोलू नका। तुम्हाला काय वाटतं सर की भुजबळांनी राजीनामा दिला नाही आहे का, ते खोटं बोलतोय? भुजबळांनी राजीनामा दिला असेल तरी तो कोणाला दिला आहे मला माहीत नाही, त्यांना राजीनामाच द्यायचा असता, त्यांनी राज्यपालांकडे राजीनामा द्यायला दिला असता आणि बाहेरून प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगून आलं टाकलं असतं की मी आत्ता राज्यपालांकडे जाऊन राजीनामा देऊन आलो आहे आणि माझी ही भूमिका आहे। 16 नोव्हेंबर, 16 जानेवारी, 16 फेब्रुवारी येईल आता,
आता सगळीकडे बोंबाबोंब झाल्यावर तुम्ही सांगता की मी राजीनामा दिलाय, हे लोकांना जरी खरं वाटत असेल तर मी, आम्हाला माहिती आहे ना आम्ही पण मंत्री राहिलो, मंत्री राहण्यापेक्षा आम्हाला पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास आहे, सिव्हिक्सचा अभ्यास आहे, सिव्हिक्स जे दहावीत शिकवलं होतं ना, सिव्हिक्स समाजशास्त्र म्हणून एक विषय असतो ना दहावीला 100 मार्काचा, त्याच्यात लिहिलेलं आहे की कुठल्याही कॅबिनेट मिनिस्टरला राजीनामा द्यायचा असेल तर तो त्यांनी राज्यपालांकडे जाऊन देऊ शकतात, मुख्यमंत्र्याकडे देण्याची गरज नाही, मुख्यमंत्री नाकारू शकतो, राज्यपाल नाकारू शकत नाही, आणि मुख्य राजीनामा तो राजीनामा दिल्यानंतर पत्रकार परिषद घ्यायची, सगळंच संपलं. म्हणजे तुमच्यातला प्रामाणिकपणा दिसतो, तुम्ही सत्यासाठी लढतात आणि जिगरीने लढतात ते दिसतं. आज तुमचा खोटेपणा उघड झाला, तुमच्या तोंडानेच तुम्ही केला, हे सांगितलं नसतं तर बरं झालं असतं मी राजीनामा दिला आहे म्हणून. चाहते पूरे शहर में, पूरे पूरे थाने में, उसमें आपको पुलिस की मदद चाहिए कि हम गुंडे को बचा लेंगे, तुम किसको भी मारो अपोजिशन वालों को, चिंता मत करो एक दिन में बाहर लेके आएंगे. ऐसी सियासत महाराष्ट्र में नहीं हुई थी. आप जो कुछ कर रहे हो अगली नस्ल आपको माफ़ नहीं करेगी, क्योंकि महाराष्ट्र बहुत शांत गुंडागर्दी से अलग था, पुलिस कभी भी ऐसी नहीं थी. एक वक्त बम्बई में देखा था दाऊद, अरुण गवली, बाबू देसी, रमा नाइक, सब सबको ख़त्म कर दिया पुलिस ने, और कोई राजनीति वाला उसमें उसके बीच में नहीं गिरा. वो राजनीति हमने देखी है. अब तो गाड़ी में बिठा के लोग चलते हैं, चार चार खूनी खून के आरोप जिसके ऊपर है वो सियासत करने वाले के गाड़ियों में घूमता है. अल्लाह देव तेचो भलो करो. देखो ऐसा मैं बात बोलता हूँ कि जिस तरीके से मुझे पिछले नवंबर में सताया गया था 2022 के, मैं भी फ्रस्ट्रेट हो गया था. इधर एक गुना जेल में, 354 का गुना जेल में, अरे मैं क्या गुनेगार हूँ क्या? मेरे ऊपर एक जूनी केस थी, उसका रिकॉर्ड निकाल के यहाँ पे इंक्वायरी शुरू करके हमको सुप्रीम कोर्ट ने बोला, इसलिए खुटे कागजात तैयार करके 3 साल के बाद मेडिकल सर्टिफिकेट बना के मेरे जो साक्षीदार थे उनको बंदूक ही दिखा के तुमको, जो मेरे साथ आरोपी थे मेरे को भी उसमें आरोपी बना दिया गया था. तुमको लाइफ टर्म बन लग जाएगी, तुमको ये लग जाएगी, तुमको ये हो जाएगा. डरा डरा कि तुम माफी का साक्षीदार बनो, तुम अप्रूवर बनो. नाम लेता हूँ उस अधिकारी का, नाम काबदुले, काबदुले. वो किसके इशारे पे काम कर रहा था? अभी वक्त आया है बात कर, हम बात नहीं कर रहे थे इतने दिन कि जाने तो कुछ हो जाएगा, लेकिन कितना दिन सहन करेंगे, कितना दिन सहन करेंगे? जब हमारे कार्यकर्ताओं को तुम सता रहे हो तो मेरे जैसा कार्यकर्ता शांत नहीं बैठेगा, उठ पड़ेगा, और जरूरत पड़ी तो हम पुलिस स्टेशन पे मोर्चा भी लेके जाएंगे. मैं अगर मेरे शासन के खिलाफ 25,000 का मोर्चा निकाल सकता था जब पृथ्वीराज चौहान हमारे चीफ मिनिस्टर थे, तो ये तो आप विरोध मेरे, मैं तो विरोधी हूँ इस शासन का, मैं तो कभी भी मोर्चा निकाल सकता हूँ. लेकिन दो दो केस बना करके, झूठे केस बना करके तुम उनको डराने की कोशिश करोगे तो मैं सहन नहीं करूंगा, मैं नहीं, जनता भी सहन नहीं करेंगी.